ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही टेस्टिंग वाढवलेले आणि सर्व मंडळामध्ये टेस्टिंग 7 दिवस मध्ये करून घ्यावा असा आदेश दिला होता। तसा आमचा टीम पण केला होता, मग भरपूर लोकांच्याकडून प्रसाद नाही मिळाला। आतापर्यंत 350 लोकांचा टेस्टिंग झालेले भाजीपाला आणि मंडळाच्या लोकांचा, त्यापैकी फक्त 18 लोकांनी पॉझिटिव्ह आलेले। मग या दिवसपासून या आज तारीखपासून सर्व लोकांना ज्यांच्या ज्यांच्या टेस्ट सर्टिफिकेट नाहीये, नेगेटिव्हचा सर्टिफिकेट नाही, त्यांना मंडळामध्ये आणि भाजीपाला ठिकाणी विकण्यासाठी कोणाला बसू देणार नाही। त्याप्रमाणे आम्ही सर्व एसआयला सूचना दिलेले आणि बाकी उर्वरित मंडळी आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना पण माझी विनंती आहे, आपण आमच्या UPSC मध्ये ताबडतोब टेस्ट करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण पुढचा आपण तुमचा व्यापार चालू ठेवा असा विनंती आहे। आणि बाकी व्यापार लोकांसाठी पण, शहरामध्ये बाकी असलेले सर्व व्यापार लोकांसाठी पण आम्ही 1 आठवडा मुदत देते, त्यांनी प्रायव्हेट लॅबकडून टेस्ट करून घ्यावा आणि त्यांच्याकडे निगेटिव्ह सर्टिफिकेट असेल तरच तो दुकानमध्ये बसू शकते, नाहीतर त्यांना पण आम्ही बंधनकारक करणार आहे। आणि उद्यापासून रेल्वे स्टेशनमध्ये आणि बस स्टेशनमध्ये पण जो प्रवासी येतात सर्व प्रवाशांच्या पण चेकिंग टेस्टिंग करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही टीम पण तिथे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनमध्ये बसवत आहे आणि ज्यांच्या 72 तासाचा सर्टिफिकेट नाही, निगेटिव्ह सर्टिफिकेट नाही, सर्व प्रवाशांच्या उर्वरित सर्व प्रवाशांच्या आम्ही टेस्टिंग करून घेणार आहे। म्हणून जो जो प्रवास करत आहे त्यांनी अगोदरच टेस्ट करून तो निगेटिव्ह सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवावा असा आमचा विनंती आहे।